एकवीरायचा फोटो आहे पूर्ण आहेत ना असं तुम्हाला तुमचं देखील कुठला अच्छा पाहिजे असेल ना तो देखील तो पण होऊन जाईल कपल फोटो म्हणजे तुमचा फोटो तरी हवा असेल ना तिथे कपल तरी आपण ऍड करू शकतो मॅडम घालून बघेल आता हे असं आहे बघा हे अच्छा चांदीमध्ये असं बनवतो समजलं पहिले चांदीचा हे आपण पूर्ण प्युअर चांदीमध्ये बनवतो प्युअर चांदीमध्ये त्याच्यावरती वर्क होणार आहे आता मीनावर गोल्ड फॉर्मिंग अशा प्रकारे हा तुम्ही बघू शकता पॅन्डंट ओके हे बघा असं असतं हा म्हणजे हे प्युअर चांदी हा हे प्युअर चांदी मध्ये बनतं मग त्याच्यावरती गोल्ड फॉर्मिंग होतं नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनलवर तर आज आम्ही आलो कुठे डोंबिवलीमध्ये म्हणजे लास्ट टाइम आपण गेलो होतो पनवेलला राजघराणा ब्रांच मध्ये आणि यावेळी आलो डोंबिवलीमध्ये कारण त्याचं खास कारण आहे ऍक्च्युली बदलापूर भिवंडी कल्याण आणि डोंबिवलीकरांसाठी पनवेल जास्त लांब होतो त्याच्यामुळे राजघराणा ज्वेलरीची पहिली ब्रांच म्हणजे मेन ब्रांच डोंबिवली मध्ये नंतर सेकंड ब्रांच पनवेल मध्ये झाली आणि इकडे येण्याचं कारण म्हणजे आता पनवेल पेण कर्जत अलिबाग त्या एरियातले आणि आपला उरण त्या एरियातले लोक पनवेलला जाऊ शकतात इकडे येऊ शकत नाही आणि इकडची लोक तिकडे नाही जाऊ शकत इकडे येऊ शकतात जास्त डिस्टन्स आहे त्याच्यामुळे आज आपण व्हिजिट द्यायला आलो आहोत राजघराणा गोल्ड डोंबिवली सो चला आतमध्ये बघूया हा आणि तिकडच्या डिझाईन आणि इकडच्या डिझाईन यामध्ये खूप फरक असणार आहे सो चला सेम सेम डिझाईन तुम्हाला मिळणारच नाहीये सिल्वर कलेक्शन पण आहे तो पण आपण बघणार आहोत पहिला गोल्ड वाला बघूया सो चला क्षणाचा पण विलंब न लावता एंट्री करूया आतमध्ये चला एंट्रीलाच बघा मस्त मस्त लावलेले आहेत डिझाईनी दोन हत्ती पण आमने सामने आहेत आणि पनवेलला तर गणपती बाप्पा पनवेलच्या ब्रांचला मी समोरून बघितले ज्वेलरी खूप सुंदर आहे तुम्ही नक्की जर डोंबिवली एरियात कल्याण भिवंडी एरियात असाल तर तुम्ही नक्की एकदा व्हिजिट द्या चला आणि आतमध्ये एंट्री करताच आपल्याला समोर मस्त महादेव आणि इकडे गणपती बाप्पाच्या मूर्ती पण आहेत कोणाला कार मध्ये किंवा मंदिरात हवे असेल तर ते आपण अवेलेबल आहेत नमस्कार दादा सो चला आपली ही मेन ब्रांच ना अच्छा आम्ही लास्ट टाइम पनवेलला व्हिजिट दिली आणि आता आपण मेन ब्रांचला व्हिजिट द्यायला आलो सो काय नवीन व्हरायटी वगैरे खूप सारे त्याच्यामध्ये सिल्वर मध्ये भेटेल कॉपर मध्ये भेटेल अच्छा टोटल व्हेरियंट तुम्हाला इकडे बघायला भेटेल नेकलेस चॉकर वगैरे खूप फॅन्सी ज्वेलरी भेटते अशा मणींमध्ये अँटिक वर्क मध्ये तुम्हाला बघायचं सुद्धा अँटिक वर्क बघू शकता आता आपण एक एक स्टेप स्टेप बाय स्टेप दाखवू ओके चालेल दादा खुशी रेडी पहिले घंटानी दाखवा असे म्हणजे ब्रॉड मध्ये दाखवू का जर आमची सुरुवात आहे ना छोट्यापासून नसतं डायरेक्ट मोठ्यापासून असतं चालेल या अशा दुकानात जायला बिंदास ना रेडीत ना किती पण लांब असू दे काय वाटत नाही चला आता मॅडम रेडी स्टेप बाय स्टेप बघायला काढले काय अच्छा हे 1 ग्राम सर्व 1 ग्रामचे मंगळसूत्र दाखवते अच्छा म्हणजे आपल्याकडे 1 ग्राम 2 ग्राम आणि 5 ग्राम 10 ग्राम घेऊ तसं आपल्यावर आपल्यावर डिझाईन द्या सोन्याची ना सेम टू सेम कॉपी करून भेटेल तुम्हाला अच्छा हे सर्व तुम्हाला तुम्ही 1 ग्रामचे डिझाईन दाखवून देतो डिझाईन वगैरे पण मस्त आहे बघ साईज तुम्हाला जशी हवे त्याप्रमाणे लेंथ किंवा ब्रॉडनेस त्याप्रमाणे करू शकतो आपण बघा पॅन्डल किती मोठा आहे हा पॅन्डल मोठा आहे आताच एवढा मोठी साईज प्लस ही याच्यावरती मोराचा वर्क केलेला आहे डायमंड वर्क मीना वर्क केलेला याच्यावरती छोटा छोटा वर्क पण गोल्ड वरती वर्क होतो ना तोच वर्क याच्यावरती केलेला आहे हां प्रॉपर फिनिशिंग प्रॉपर गोल्ड सारखी येते
गोल बंच मध्ये आपण जे पातळ जे रेग्युलर प्रमाणे वापरतो ना त्या टाइप मध्ये, याच्यावरती एक कुंदन वर्क केलेले आहेत, जे सोन्यावरती होतं तेच याच्यावरती केलेले. ओके. त्याची फिनिशिंग प्रॉपर गोल्ड सारखी, प्रॉपर गोल्ड सारखी येते. आणि हँडमेड आहे असं, हे बनवून हँडमेड बनवलेलं म्हणजे हाताने. हा, हे डायचा पीस नाही, हँडमेड आहे. अच्छा, मस्त वाटली ना, मस्त वाटली घरात युनिक. आता कसे दसऱ्याला खरेदी वगैरे होते ना, हे बघा या टाईप मध्ये अशा तुम्हाला माझ्याकडे पुष्कळ डिझाईन बघायला भेटेल. मी टोटल माझ्याकडे 1 ग्राम मध्ये ना 500-600 पीस आहे. काय बोलता, पाचशे म्हणजे तेवढ्या डिझाईन वेगवेगळ्या तुम्ही बघून बघून शकाल, एवढ्या डिझाईन आहे. अच्छा, तू आल्यापासून नजर तिच्यावरच आहे. अच्छा, एक वर्यायचा फोटो आहे पूर्ण आहेत ना. असं तुम्हाला तुमचं देखील कुठला अच्छा पाहिजे असेल ना, तो देखील तो पण होऊन जाईल कपल फोटो. हा, म्हणजे तुमचा फोटो तरी हवा असेल ना तिथे कपलचा, तरी ते आपण ऍड करू शकतो. मॅडम घालून बघेल आता, घालू ना, घाल ना. आवत होती मस्त वाटते ना, नाही मस्त वाटते खरंच. सगळं दादा पॅक करा. विदाउट पेंडंट मध्ये तर तुम्ही काहीतरी फॅन्सी वस्तू बघता. अच्छा, हा, विदाउट पेंडंट, याला पेंडंट नाही, असं आपलं काय ड्रेस वगैरे दुसरं काय समजलं, हा, चेंज असेल तर त्याच्यावरती पार्टी वेअर मध्ये. हा, आणि याच्यामध्ये पण तुम्हाला माझ्याकडे 5-6 डिझाईन वेगवेगळ्या याच्या वेगवेगळ्या याच्यात रेडी आहेत. अच्छा, मग दाखवा, दाखवून देतो तुम्हाला कसे आहेत. त्याच्यामध्ये हे हा विदाउट पेंडंट मध्ये, आणि भरपूर व्हरायटीज लावलेल्या पण आहेत तिथे. मस्त आहेत. याचं फुल्ली मॅट फिनिशिंग, अँटिक वर्क मध्ये बघायचं असं हे पूर्ण मॅट मध्ये आहे. याच्यावरती ग्लोसी पॉलिश मध्ये हाय पॉलिश नाहीये, पूर्ण असं मॅट मॅट. याच्यामध्ये आणखी डिझाईन पण युनिक कलेक्शन आहे इकडं पण, तिकडे तर आहेच, इकडं पण भारी आहे. तिकडे तर तुम्ही ते एकदा तरी व्हिजिट द्या, इकडे द्या, तिकडे द्या, मस्त आहे. याचे हे सगळं तर 1 ग्राम झालं, याच्यामध्ये आणखीन सारे तुम्ही बघू शकता बॉक्स. याच्यामध्ये अरे बाबा, व्यतिरिक्त पण खूप सारे डिझाईन आहेत. एवढे ओपन करायला गेलो तर दिवस जाईल. याच्यामध्ये 1 ग्राम मध्ये मला भरपूर आहेत. आता तुम्हाला 2 ग्रामचे पण व्हरायटी. अच्छा, 2 ग्रामचे हे झाले, 1 ग्रामचे 2 ग्राम का म्हणतो. आणि आपली यांची प्राइस, स्टार्टिंग बघा, हे अशा प्रॉडनेसचे मंगळसूत्र 5,000 पासून स्टार्ट. अच्छा, 5,000 पासून स्टार्ट. आणि जे मी 2 ग्रामचे आता मंगळसूत्र दाखवणार ते तुम्हाला 1-12,000 पासून. अच्छा, ओके, 12,000 ग्रामवर डिपेंड होतं. माझ्याकडच्या वस्तू आहेत आपण हे प्रॉपर गोल्डच्या कॉपी केलेल्या आहेत. म्हणजे माझ्या वस्तू आहेत ना हे तुम्हाला इतर कुठेही तुम्ही ऑल ओव्हर इंडिया मध्ये फिरा तुम्हाला भेटणार. बरोबर, माझ्या डिझाईन आहे, माझ्याकडचे भेटतील असं ते दाखवून देईल तुम्हाला. मी काय बोलते दादा, आपला प्रॉपर ऍड्रेस सांगा ना. आपला ऍड्रेस, आपल्या इथे यायचं असेल तर प्रॉपर ऍड्रेस काय? ताई पिंगले चौक, जिगर अपार्टमेंट 1 आणि 2 शॉप नंबर आपला. दुसरा एक चांदीचा सुद्धा शोरूम आहे आपला, ते पण तुम्ही व्हिजिट करून घ्या. आणि कोणालाही म्हणजे डोंबिवलीमध्ये आल्यानंतर कारो हॉस्पिटल विचारायचं, नियर बाय कारो हॉस्पिटल, ते बाजूलाच आहे. आणि ताई पिंगले चौक म्हणून फेमस आहे, बाजूला नियर चाली रेस्टॉरंट आहे, ते पण तुम्ही लँडमार्क सांगू शकता. तसं पण आपण प्रॉपर ऍड्रेस स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शन मध्ये देणारच आहोत. चलो, आता 2 ग्राम. आता हे सर्व 2 ग्राम मध्ये आहेत, या सर्व डिझाईन आपल्याला 2 ग्राम वरती. याच्यावरती जे डायमंड वर्क आहेत किंवा मीना वर्क आहे, जो सोन्यावरती आपण करतो ना तोच याच्यावरती केलेला आहे. आणि हे माझे स्वतःचे प्रोडक्ट आहेत. आपण जे गोल्डचे डिझाईन आहेत ना त्यांच्या कॉपी मागवल्या आहेत, तर आपले स्वतःचे प्रोडक्ट आहेत. आता हे सर्व 2 ग्राम मध्ये आहेत, यांना आपण 6 महिन्याची रेग्युलर प्रमाणे वॉरंटी देतो. 40% एक्शन झालं सुद्धा, 6 महिने वॉरंटी. हा, तुम्ही रोज जर वापरता, रोज वापरली तरी 6 महिन्याची माझ्याकडनं वॉरंटी आहे. 6 महिन्यात कलरची 6 महिन्यात कलर उडाला तरी मी फ्री मध्ये करून देईन. 6 महिने आणि रिपेअरिंग लाईफ टाईम फ्री आपल्याकडनं. जर तुटलं फुटलं ना रिपेअरिंग लाईफ टाईम फ्री. हे सर्व 2 ग्राम फक्त बिल घेऊन यायचं. हा, फक्त आणि बिल पण आणलं माझं प्रोडक्ट मी लगेच ओळखतो. तुला पहिले आवडलेलीच पहिले घालून बघते ना, बघायला पाहिजे. म्हणजे ह्या साडीवर ठीक आहे, फॅन्सी साडी असली ना किंवा फॅन्सी घ्यायला काय हरकत नाही. चला, हे सर्व आहेत, हे 2 ग्रामचे आहेत आणि इकडे पहिले आपण बघितले 1 ग्रामचे. तुम्हाला मोठी अशी आवड असेल ना तर बघा, ही 4 ग्राम मध्ये. वा, 4 ग्राम मध्ये अशी एक नंबर.
आता जीव तलमलते का या काढते का मन समाधान नसतं ना म्हणून माझ्याकडे खूप सारे हाऊस हाऊस तरी पण तेच झालं मन समाधान नसत. सोना आणि साडी किती पण घ्या मस्त वाटत हो सुंदर एकदम ना भारी वाटत मस्त वाटत मस्त ना ही 4 ग्रॅम ना ही 4 ग्रॅम मध्ये 4 ग्रॅम फॉर्मिंग केलेली आहे. मस्त आहे बघ एकदम बारीक बारीक वर्क पण भारी वाटत आहे. बारीक वर्क आहे आणि हे पण हँडमेड आहे. हँडमेड ना हे म्हणजे डायचं पीस नाही हँड वर्क आहे पूर्ण. मनातच घुसली काय नाही डिझाईन छान आहे ती तुम्हाला याच्यामध्ये तुमच्या प्रमाणे म्हणजे तुमची देखील कुठली डिझाईन असेल बरोबर कॉपी करून भेटेल. 5 ग्रॅम मध्ये घ्या 8 ग्रॅम मध्ये घ्या 10 ग्रॅम मध्ये जशी जी प्राउडनेस आहे त्याप्रमाणे ते एक चांगली गोष्ट आहे. म्हणजे आपण डिझाईन आणा बनवून भेटेल. मेन म्हणजे दादा याचा फायदा काय असो म्हणजे आपण घेताना बघा ना हे ना जे वर्क आहे हा घेताना सोन्याच्या भावामध्ये असं सर्व डायमंड आहेत किंवा मीना वर्क आहे किंवा घेताना आपल्या सर्व सोन्याच्या भावाने द्यायला जातो तर त्याची 0 व्हॅल्यू तेव्हा हे काढून घेतात. आपली 12 तोल्याची वस्तू जेव्हा 10 तोले होते तेव्हा माझ्याकडे 2 तोले गेला कुठे गेला कुठे. आता तुम्ही विचार करा तेवढं नुकसान घेण्यापेक्षा मजुरीचा लॉस घेण्यापेक्षा 15% घट घेण्यापेक्षा या वस्तू काय वाईट आहेत. तुम्हाला मजुरीच्या भावामध्ये पूर्ण ती गंठन रेडी भेटते प्लस मी 40% 50% एक्सचेंज वाले सुद्धा तुम्हाला देतो. म्हणजे हाऊस पण होते आणि का बजेट नाहीये आजकाल तुम्हाला माहिती किती चोऱ्या वगैरे जिओवरती भेटली जाते या वस्तू असं आहे का घेऊन जा मी काढून देते मी काढून देते आणि घेऊन अशा प्रकारे आहेत वस्तू यात. म्हणजे दिसायला भूभक बोर्ड सारखे पण आपल्याला रिक्स नाही कुठली गोष्ट आपल्याला वाटणार नाही का कुठे मी लांब चाललेली आहे सोबत हे मिस्टर नाही आहेत किंवा कोणी नाहीतरी वेअर करू शकतो आपण आणि तशीच काय वेळ आली तर प्रसंग आला तर काढून देऊ शकतो काम तू काय मेहनत मी काढून देतो. हे अशा वस्तू आहेत मस्त मस्त डिझाईन आहेत हे पण आता 5 ग्रॅमच्या आता तुम्हाला मी सिल्वर बेस आता ह्या डिझाईन झाल्या सिल्वर बेस मध्ये पण तुम्हाला माझ्या डिझाईन दाखवून देतो. ओके ओके सिल्वर बेस मध्ये कसं त्याच्यावरती ते याच्यापेक्षा चांगली क्वालिटी त्याला 1 वर्षाची तुम्हाला मी वॉरंटी देतो 5 वर्षाचा कालावधी असतो 50% एक्सचेंज व्हॅल्यू 25% तुम्हाला कॅश सुद्धा त्याच्यात देण्यात येतो. मग ती डिझाईन आणि प्रॉपर गोल्ड सारखी म्हणजे आम्ही एवढं कॉन्फिडन्सने बोलतो ना तुम्ही गोल्डच्या शॉप मध्ये ना जर तुम्हाला म्हणजे समोरचा गोल्डचा शॉप ओनर आहे ना तो पण ओळखू नाही शकतो हातामध्ये पहिले घेणार चेक करणार मागे स्टॅम्प वगैरे दिसत नाहीये किंवा त्याला समजून येईल बाबा ही काहीतरी वेगळी गोष्ट काहीतरी आहे म्हणजे एवढी चांगली फिनिशिंग येते बरोबर दाखवून देतो त्याच्यामधले पण तुम्हाला. आणि खास करून इथे गंठणच नाही तर हार वगैरे सर्व आहे मी दाखवतो. हे बघा बांगड्या आहेत म्हणजे सर्व व्हरायटीज आहेत कानातले आहेत छोटे छोटे मंगलसूत्र आहेत अंगठे आहेत अंगठ्या पण मोठ्या मोठ्या आहेत हो स्टेप बाय स्टेप काय हार सर्वच आहे ब्रेसलेट तुम्ही या आहेत ना सिल्वर बेस मध्ये बनवलेले आहेत. अच्छा याची फिनिशिंग बघू शकता म्हणजे याची बारीक भरणी वगैरे तुम्ही प्रॉपर गोल्ड सारखी आहे सिल्वर बेस म्हणजे याच्या आतमध्ये पूर्ण चांदीच आहे पूर्ण चांदी पूर्ण चांदीचा बनवलेला आणि हा आपण गोल्डच्या कारागीरकडनं बनवून घेतो. अच्छा लोकल गोल्डच्या कारागीरकडनं बनवून घेतो म्हणून त्याची फिनिशिंग ही प्रॉपर जी डिझाईन वर्क आहे ना तो प्रॉपर गोल्ड सारखा होतो. तुम्ही बघू शकता त्याची फिनिशिंग कशी आहे बॅक साईडनी पण बघाल ना तर याची फिनिशिंग तुम्हाला समजून येणार नाही अशा प्रकारे हा वर्क होतो. याच्यामध्ये मी तुम्हाला सॅम्पल पीस पण दाखवतो म्हणजे कसं काम होतं ते तुम्हाला समजेल. अच्छा हे असं आहे बघा हे अच्छा चांदीमध्ये असं बनवतो समजलं पहिले चांदीचा हे आपण पूर्ण प्युअर चांदीमध्ये बनवतो चांदीमध्ये याच्यावरती वर्क होणार ते आता मीना वर्क गोल्ड फॉर्मिंग अशा प्रकारे हा तुम्ही बघू शकता पॅन्डंट. ओके हे बघ असं असतं म्हणजे हे प्युअर चांदी हा हे प्युअर चांदीमध्ये बनतं मग त्याच्यावरती गोल्ड फॉर्मिंग होतं प्रॉपर त्याच्यावरती तेवढा गोल्ड चढवला जातो मीना वर्क कुंदन वर्क जे गोल्ड वरती होतो त्याच्यावरती होतं. ओके इथे असं ते डायमंड वगैरे बसणार हे पूर्ण पहिले चांदीमध्ये रेडी होणार मग त्याच्यावरती गोल्ड चढणार अशा प्रकारे या डिझाईन रेडी होतात. तुम्हाला आणखी याच्यामध्ये पॅन्डल ब्रॉड पॅन्डल हे किती आता 8 तोल्याचं आहे आणि हे बघा असं काहीतरी मोठं हवं असेल ना पॅन्डंटचं अशा पुष्कळ डिझाईन तुम्हाला माझ्याकडे बघायला त्याच्यामध्ये हा एकदम प्रॉपर गोल्ड फिनिशिंग मध्ये बघू शकता. अगोदर असे असते नंतर असे होते हा मस्त वाटले नाही तुम्हाला वरचा सर जसा हवाय त्याप्रमाणे तुम्हाला जी डिझाईन हवी ना त्याप्रमाणे होऊन जाईल.
हे प्रॉपर सोनाराकडेच बनवतो ना, हे प्रॉपर गोल्डचा कारागीर असतो, अच्छा, आपण दागिने घडवतो सोन्याचे त्यांच्याकडनं आपण हे म्हणून घेतो, मग त्याची फिनिशिंग आपल्याला प्रॉपर प्रॉपर होते. वाव, भारी वाटते, मस्त वाटते. हे पण डिझाईन मस्त आहे, नवीन नवीन आहे सर्व, लेटेस्ट छान आहे. तुमची देखील कुठली डिझाईन असेल ना, म्हणजे कुठलीही गाणं असो, ती अँटिक असो, म्हणजे सिम्पल असो, जशी डिझाईन तशी बनवून भेटेल. घरात असेल कुठली, आता लोक काय करतात, घरासाठी किंवा दवाखान्यासाठी आपण मॉर्गेज ठेवतो, गहाण ठेवतो, पण आपल्या कार्य जेव्हा घरातला काय कार्य असेल तेव्हा आपल्याला ती वापरता येत नाही किंवा घालता येत नाही, आपल्या हा टायमावरती भेटत नाही. आणि सोन्याचा भाव पण आता गगनाला भेटला, माहित आता सोन्याचा भाव काहीतरी 80 आसपास, 80 होईल आता, मग एवढा भाव झालेला आहे. तर मग लोक काय करतात, बाबा चल गिरवी ठेवलेला नाही तर मग त्याला राजघराणा, मग तीच डिझाईन आपण सेम टू सेम कॉपी करून घेतो, कॉपी करून घेतो. तुमची वस्तू सोन्याची असेल आणि तशीच जर सेम बनवली तर लोकांना समजून येत नाही, बाबा यांची साधी बनवली की सोन्याची. मग त्याचा बेनिफिट होतो, त्याच्यासाठीच आम्ही नावाजलेलो, आम्ही फेमस फेमस. मंगळसूत्राचं मी सर्व बघितलं, आता तुम्हाला मी बाकी ज्वेलरी पण दाखवतो, चॉकर झाले, शॉर्ट नेकलेस सेट झाले, लॉंग नेकलेस सेट झाले, चैनी वगैरे आहेत, या सर्व व्हेरायटी तुम्ही बघून घ्या. आणि या एवढ्याच नाही तर या व्यतिरिक्त खूप सारे माझ्याकडे प्रोडक्ट, खूप सारे प्रोडक्ट आहेत. हे फक्त सॅम्पल, हे तुम्हाला मी दाखवतो, तुम्ही आल्यात तर तुम्हाला दाखवून दो. हे सर्व अँटिक चैन पण पच्चा असतो, लांब लास्ट टाइम मी छोटी घातलेली ना. बाबा गळ्यात हारच घातला, बघू घालू जाऊ घालू का, त्याला नाही का पंक्या भाई कंचा भाई हॅलो आता लावला नव्हता याच्यामध्ये, हेच नाही याच्यापेक्षा ब्रॉड पण तुम्हाला चैनी भेटते, म्हणजे हे एवढंच ब्रॉड नाही, हे माझ्याकडे अशा 1-1 किलोच्या चैनी आहेत. ब्रेसलेट मस्त वाटत ना, हात लावा बघू, आपला हात बारीक पडतो ना, भारी वाटत. तो टॅटू भरलेला आहे ना, मस्त वाटत ना. अशा मध्ये ब्रॉडमध्ये पण तुम्हाला आणखी डिझाईन बघायला भेटतील, आणि याच्यावरती तुमचं नाव पण येईल, नाव तुम्ही सांगा तो टाकून भेटेल. हा याच्यावरती जो नाव पाहिजे तो नाव, कोणी कोणी यांच्या सोन्याचा समजा यांच्या हात कापून नेल त्याला सांगेल बाबा यो काढून ने, पण हात कापून नेल, कडे वगैरे पण बघू. अच्छा हा कडे पण आहे, भारी वाटतंय लेडीज कडे पण दाखव, लेडीज कडे मस्त आहे, मस्त आहेत ना. यांची फिनिशिंग प्रॉपर गोल्ड सारखी, हे सर्व 1 ग्राम मध्ये दाखवता, तरी आता हे जे बघतोय ना आपण, हे 1 ग्राम मध्ये त्यांची प्राइस बघू शकतो, 4,800 जास्त प्राइस नाही आहे, एकदम 1 ग्राम, हे सर्व 1 ग्राम वाले, याच्यामध्ये आपण 2 ग्राम वाले घेतो, मग त्याप्रमाणे कॉस्टिंग त्या प्रकारे, याच्यामध्ये पण तुम्ही तुमचा प्रोडक्ट कुठला असेल ना सोन्याचा, सेम आपण असं याच्यामध्ये बनवून घेऊ शकतो. लेडीज कॅनल मध्ये तुम्हाला फॅन्सी काय असं आवाज सिद्ध करा, लेडीज कॅनल बारीक बाहेर बारीक पण बघू शकतो, मस्त आहे. क्राऊनच वाटते, हा मी पण तेच बोलते, क्राऊनच वाटते, असे नाजूक वगैरे बघायचे, तर नाजूक प्लेन पूर्ण एकदम त्याच्यापेक्षा एकदम नाजूक मध्ये आवाज आहे अशा. याच्यामध्ये तुम्हाला पुष्कळ व्हेरायटी भेटेल माझ्याकडे, माझ्या आतमध्ये अजून ना असे बॉक्स भरलेले आहेत, तुम्ही सांगाल ती व्हेरायटी तुम्हाला मी दाखवू शकतो, पण आज मी विचार करतो तुम्हाला माझे टोटल प्रोडक्ट दाखवून आल्या त्याप्रमाणे. आपला सिल्वरचा पण आहे ना, हा सिल्वरचा पण आहे, तुम्हाला मी सिल्वरचे पण आपण सिल्वर पण बघूयात, हा सिल्वर पण तुम्हाला दाखवून देतो मी, या ठीक आहे. चला बघूया सिल्वर सोबत, मी पण चमकेन चमकेन
चला, सिल्वर मध्ये काय काय जात आपल्याकडे? टोटल व्हेरायटी तुम्हाला जे आपला तुम्ही आता तिथे बघितले ना, जे सोन्याचे दागिने त्याचे सर्व तुम्हाला सिल्वर मध्ये बघायला भेटते. टोटल पॅन्डन सेट असेल, अंगठे असेल, त्याच्यामध्ये वॉच सुद्धा आहे, तुम्हाला वॉच सुद्धा आहे, मंगळसूत्र आहे, मंगळसूत्र पण आहे, टोटल व्हेरायटी बघायला भेटते. टोटल चला हे बघा, पूर्ण सिल्वर मध्ये लागलेले आहेत कानातले छोटे छोटे. चला सो नक्की विजिट द्या, आम्ही तर विजिट दिले राजघराणा डोंबिवली, सो तुम्ही पण नक्की विजिट द्या. हे इथं पण मोठे मोठे आहेत सिल्वर. जसा मला माझ्या बायकोने सिल्वरचा कडा गिफ्ट दिलाय तसा तुम्ही पण ब्रेसलेट, सॉरी हा ब्रेसलेट. सो तुम्ही पण तुमच्या बायकोला फ्रेंडला बर्थडे गिफ्ट देऊ शकता. सो नक्की विजिट द्या. मी पूर्ण ऍड्रेस डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे आणि कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेला आहे स्क्रीनवर. कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, फक्त हाय करा. हाय केल्यावर त्यांची पूर्ण डिटेल तुम्हाला येऊन जाईल. लास्ट टाइम मी बोललो मिस कॉल द्या, मिस कॉल दिल्यावर डिटेल येऊन जाईल. किंवा व्हॉट्सअपला हाय केला तुम्हाला पूर्ण डिटेल येऊन जाईल. त्यांची लिंक पण येईल का, म्हणजे नवीन नवीन प्रोडक्ट. हा म्हणजे तुम्ही घर बसल्या माझी पूर्ण ज्वेलरी बघू शकता. हा म्हणजे नवीन काय आले तुम्ही ते व्हिजिट केल्यानंतर विचार करतो ना, आता अजून काय अजून काय काय. हा मग तुम्ही घर बसल्या फक्त व्हॉट्सअपला हाय बोलवली एक लिंक येते, त्या लिंक मध्ये माझे टोटल प्रोडक्ट प्राइस सगळं तुम्हाला बघायला भेटतं. म्हणजे इथे आल्यावर तुमचा टाइम वेस्ट पण नाही, डायरेक्टली डिझाईन दाखवून आणि ब्लॉग बघून झाले एक मेसेज करा, तुम्हाला पूर्ण डिटेल येऊन जाईल. सो नक्की विजिट द्या राजघराणा डोंबिवली येथे. सो चला पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय बाय.